मित्रांनो, तुम्हाला नमस्कार करतो. ओम श्री गणेश देवताय नमः, ओम श्री कुल देवताय नमः, ओम श्री गुरु देवताय नमः, ओम सर्व श्री इष्टलिंग देवताय नमो नमः. शिवशरणात मित्रांनो, मी कडाप्पा परत एकदा आपल्या समोर हजर आहे. माझ्या धर्मकर्म चॅनल मध्ये आपले सहर्ष स्वागत करीत आहे. मित्रांनो, आपल्या सनातन हिंदू धर्मातील सणवार व्रत वैकल्याच्या साखळीमध्ये आज मी कोजागिरी पौर्णिमेच्या व्रतासंबंधी महत्वाची माहिती देणार आहे. तेव्हा आपल्या सर्वांना माझी नम्र विनंती आहे की माझा व्हिडिओ आज आपण शेवटपर्यंत पाहावा आणि ऐकावा. मित्रांनो मित्रांनो, आज शनिवार दिनांक 28 ऑक्टोबर 2023 रोजी अश्विन मासातील पौर्णिमा आहे. प्रदोष काळात शुचिर्भूत होऊन धूत वस्त्र परिधान करावे. मित्रांनो, गंगाजल व पंचगवे शिंपून निवासस्थान स्वच्छ व पवित्र करावे. लक्ष्मी प्राप्तीचा तोडगा म्हणून मित्रांनो श्री सत्यनारायणची पूजा घरच्या घरी करावी. अनेक माझ्या माता भगिनी करत असतात, पुरुष वर्ग देखील करत असतो मित्रांनो, कारण पैशाची चणचण ही सर्वांनाच असते, लक्ष्मी ही सर्वांनाच हवी असते मित्रांनो, आपल्या सांसारिक जीवनासाठी. मित्रांनो, एका चौरंगार स्वतंत्र पूजेची मांडणी करा. कलशस्थापना व श्री सत्यनारायण देवतेच्या प्रतिमेची मांडणी करा. पंचोपचार पूजा करावी. श्री सत्यनारायण कथा पठन करावे. गोड शिऱ्याचा प्रसाद करावा. चंद्रग्रहणाचे वेद सुरू असल्याने चिमुटभर प्रसाद पूजेनंतर भक्षण करावा. बाकीचा सर्व प्रसाद उद्या सकाळी देवपूजेनंतर ग्रहण करावा मित्रांनो, कारण आज चंद्रग्रहण देखील आहे मित्रांनो, खंडगास चंद्रग्रहण. मित्रांनो, यानंतर कोजागिरी पौर्णिमेला लक्ष्मीची पूजा केली जाते. तिचे 8 रूपे आहेत, ती धनलक्ष्मी, राजलक्ष्मी, वैभव लक्ष्मी, ऐश्वर्यलक्ष्मी, संतान लक्ष्मी, कमला लक्ष्मी आणि विजया लक्ष्मी. मित्रांनो मित्रांनो, आज कोजागिरी पौर्णिमा आहे. ओम सोम सोमाय नमः या मंत्राने 5 मिनिटे चंद्र दर्शन होतात. चंद्राला पाणी मिश्रित द्यायचे, अर्धाने अर्ध द्यायचे. मित्रांनो मित्रांनो, शक्यतो या मुहूर्तावर ब्राह्मण देवतेचा मान सन्मान करावा. खीर वस्त्र जानवे जोड व दक्षिणा यथाशक्ती द्यावी. प्रत्यक्षात उद्या सकाळी पूजेनंतरच ते आपल्याला द्यायचे आहे मित्रांनो, कारण एवढ्या रात्री कोणी आपल्या घरी येणार नाही. रात्री तासभर मसाला गाय दूध चंद्रप्रकाशात अन्यथा आपल्या घरात उकळावे. मित्रांनो, दुग्धामृताचा प्रसाद ग्रहण करून उपासकाने उपवास करावा. उपवास काळात केवळ फलाहार करावा. चंद्रोदयानंतर आपले घर आणि परिसरात गायीच्या तुपाचे 11 दिवे विविध ठिकाणी लावावे. मित्रांनो, यापेक्षाही आपण जास्त लावू शकता मित्रांनो, पण 11 दिवे हे सफिशियंट आहेत मित्रांनो. अशा प्रकारे ही आपल्याला मांडणी करायची आहे. कुबेराचा फोटो हवा आहे, लक्ष्मीचा फोटो हवा आहे आणि हत्तीवर बसलेल्या इंद्राची, देवराज इंद्र यांचाही फोटो आपल्याला या ठिकाणी हवा आहे मित्रांनो. लक्ष्मी आणि इंद्र हे महत्वाचे आहे मित्रांनो. कुबेर देवता तर धनाची आहेच मित्रांनो, यात प्रश्न नाही मित्रांनो. मित्रांनो, या देवतेबरोबरच आज वामन अवतार भगवान विष्णूचा जो आहे आणि बलिराजा या दोघांचीही पूजा आपल्याला या शुभ मुहूर्तावर करायची आहे मित्रांनो. मित्रांनो, तसेच चंद्राला भगवान शिवाने आपल्या कपाळी मस्तकी धारण केल्यामुळे भगवान शिवालाही प्रसन्न आपल्याला करून घ्यायचे आहे. त्यासाठी आपल्याला भगवान शिवाच्या परिवाराची आपल्याला पूजा करणे अत्यंत गरजेचे आहे मित्रांनो, आणि कलशस्थापना ही आपल्याला करायचीच आहे, कारण एवढी मोठी पूजा म्हटल्यानंतर आपल्याला कलशस्थापनेची गरज आहे मित्रांनो. मित्रांनो, रात्रीच्या प्रहरात अर्थात रात्री 9 वाजेपर्यंत एका चौरंगार व पाटावर तांदळाच्या राशीवर कलश स्थापना करा. कलशाच्या कंठाला रक्षा सूत्र बांधा. हळदी कुंकवाचे 5-5 बोटे ओढा. कलशात स्वच्छ ताजे गोड पाणी, 1 सुपारी, पैसा, हळकून हळद, कुंकू, अक्षत, तुरवा, तुळस फुल इत्यादी घाला मित्रांनो. कलशाच्या तोंडावर आंब्याच्या पानांचा छोटा डहाळ ठेवण्याऐवजी 5 पाने फक्त ठेवा मित्रांनो, कारण डहाळा म्हटलं की तो कमी जास्त प्रमाणात असतो आणि त्यामुळे कलश जो आहे तो व्यवस्थितरित्या त्या कलशाच्या मुखावर बसत नाही मित्रांनो.
आश्विन पौर्णिमा तिथी वर लक्ष्मी मातेचा जन्म झाला होता मित्रांनो. तसेच भगवान श्रीकृष्णाने वृंदावनात याच तिथीवर प्रथम लास लीला सुरू केली होती मित्रांनो. म्हणून कलशाच्या बाजूला राधा कृष्णाचा व लक्ष्मी नारायणचा एक फोटो छोटासा आपल्याला ठेवायचा आहे मित्रांनो. हे लक्षात घ्या मित्रांनो. भगवान विष्णूच्या वामन अवताराची व बलिराजाची देखील प्रतिमा स्वरूप पूजा करावी मित्रांनो. हे आपल्याला मी वर फोटो सहित प्रतिमेसहित दाखवलेले आहे मित्रांनो. मित्रांनो फोटोच्या बाजूला एक विड्याचे जोड पान ठेवा, ज्यावर लक्ष्मीच्या नावाने एक सुपारी ठेवा. दुसऱ्या एका विड्याच्या जोड पानावर दुसरी सुपारी कुबेराच्या नावाने ठेवा. चंद्रप्रकाशात रात्री 11 वाजता गोमातेचे आवश्यक तेवढे अर्धे अधिक आटवलेले मसाला युक्त दूध ठेवावे मित्रांनो. आता या चारही देवतांची पंचोपचार पूजा मध्यरात्री करा मित्रांनो. अर्थात रात्री 11:52 ते 12:54 हा मध्यकाल निश्चित काल निघतो मित्रांनो. यावेळी आपल्याला ही पूजा संपन्न करायची आहे मित्रांनो. प्रसाद म्हणून वरील दूध दाखवायचे आहे. तसेच नारळ पाणी व पोहे देखील नैवेद्य म्हणून आपण इतर देवतांना देखील दाखवायचे आहे मित्रांनो. यातील एक पळी नारळ पाणी व एक वा दोन पोहे त्यांना ग्रहण करायचं आहे. बाकी प्रसाद उद्या सकाळच्या देवपूजेनंतर ग्रहण करावा मित्रांनो. कारण चंद्र ग्रहण आता थोड्याच वेळात सुरू होत आहे मित्रांनो. मित्रांनो या संबंधित देवतांचा गायत्री मंत्र जप 5 मिनिटे माळेविना आपल्याला घ्यायचा आहे मित्रांनो. हे लक्षात घ्या. यामध्ये लक्ष्मीनारायण, राधाकृष्ण, इंद्र, कुबेर व चंद्र इत्यादी देवता आहेत मित्रांनो. या व्यतिरिक्तही आपण घेऊ शकता मित्रांनो, बलिराजा आहे किंवा वामन अवतार आहे त्यांचाही गायत्री मंत्र आहे, तेही आपण घेऊ शकता मित्रांनो. मुख्यत्वाने लक्ष्मी नारायणचा या ठिकाणी मंत्र दिलेला ओम नारायणाय विद्महे वासुदेवाय धीमहि तन्नो विष्णु प्रचोदयात. लक्ष्मीचा गायत्री मंत्र असा आहे मित्रांनो, ओम श्री महालक्ष्मी च विद्महे विष्णु पत्नी च धीमहि तन्नो लक्ष्मी. आणि श्रीकृष्णाचा ओम राधे राधेचा मंत्र असा आहे मित्रांनो, ओम वृष भानो जाय विद्महे कृष्ण प्रियाय धीमहि तन्नो राधा प्रचोदयात. इंद्रराजाचा मंत्र आहे मित्रांनो, ओम इंद्रराजाय विद्महे महाइंद्राय धीमहि तन्नो इंद्र प्रचोदयात. आणि चंद्राचा मंत्र या ठिकाणी आहे मित्रांनो, ओम अमृतंगाय विद्महे कलारूपाय धीमहि तन्नो सोम प्रचोदयात. अशा प्रकारे हे मंत्र आहेत मित्रांनो. कुबेराचा मंत्र या ठिकाणी आहे, ओम यक्ष राजाय विद्महे वृषवनाय धीमहि तन्नो कुबेरा प्रचोदयात. मित्रांनो माता लक्ष्मी मध्यरात्री पृथ्वीवर येऊन उपासकांचे धार्मिक कर्मकांड पाहत असते. निष्ठेने समर्पण भावयुक्त सेवा करता माता प्रसन्न होते. आपला वरद असता अशा परम भक्त वाटते. माता लक्ष्मीची मोठी बहीण हक्काबाई देखील यावेळी पृथ्वीवर भ्रमण करत असते. धार्मिक वर्तनाशिवाय जागरण करणारे वा केवळ मनोरंजन करणारे मित्रावस्थेत असणाऱ्या भक्तावर नाराज होते. त्यांच्या क्रियमान कर्मात अडथळे निर्माण करण्याचे प्रयत्न करते. अशा व्रत वैकल्यातून कथेतून आपल्याला काही चांगले शिकायचे आहे मित्रांनो. आपल्या जीवनात ईश्वराचे अनुष्ठान ठेवा, ईश्वरावर आपली श्रद्धा ठेवा, निष्ठा ठेवा, पूर्ण समर्पण भाव ठेवा, यम नियमांचे पालन करा, शास्त्रविहित कर्म करा व निषिद्ध कर्म टाळा, तरच आपण सुखी समृद्ध होऊ शकतो मित्रांनो. कारण शेवटी आपणच असतो आपल्या जीवनाचे शिल्पकार. धन्यवाद मित्रांनो. आजचा हा कोजागिरी पौर्णिमा निमित्तचा आजचा हा जो व्हिडिओ आहे मी तो या ठिकाणी संपत आहे. आपण जर माझ्या मते सहमत असाल तर कृपया माझे धर्मकर्म चॅनल सबस्क्राईब करा, लाईक करा, आपले कुटुंब मित्र परिवार शेअर करा. तसेच कॉमेंट्स बॉक्स मध्ये आपले मत अवश्य करा आणि माझा पुढील व्हिडिओ आपल्यापर्यंत पोहोचण्यासाठी बेल बटन वाजवा. धन्यवाद मित्रांनो. पुढील भेटीपर्यंत आपण खुश राहा, आनंदी राहा, प्रसन्न, शिवकल्याण, हरिओम, महादेव.